बातमी तमाम मुंबईकरांसाठी महत्त्वाची, ती म्हणजे मुंबईकर दरवर्षी ज्याची आतुरतेनं वाट पाहतात त्या म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतल्या घरांसाठी पुढच्या महिन्यामध्ये म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. विविध गटांसाठी 1000 घरांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यावर्षी अत्यल्प गटासाठी 800, मध्यम गटासाठी 200 घरं ठेवण्यात आलेली आहेत. म्हाडाच्या या घरांसाठीचं नियोजन अंतिम टप्प्यात आल्याचं म्हाडाच्या सूत्रांनी सांगितलंय. महावीरनगर, बोरिवली इथे म्हाडाची काही घरं असतील. कन्नमवार नगर, विक्रोळीमध्ये म्हाडाची काही घरं असतील. पंतनगर, घाटकोपर इथेही म्हाडाची काही घरं आहेत. घवाणपाडा, मुलुंड म्हाडाची घरं यावेळी कुठे कुठे आहेत आपण पाहतोय. मानखुर्दमध्ये अँटॉप हिलला आहेत, गोरेगावमध्ये देखील आहेत. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत. देवेंद्र, मुंबईकर खरं तर आतुरतेनं म्हाडाच्या या घरांच्या लॉटरीची जाहिरात बघत असतात आणि वाट पाहत असतात आणि त्याप्रमाणे आता यावेळी लवकरच ही जाहिरात निघेल अशी अपेक्षा आहे. काय काय नेमकं नियोजन आहे? नक्कीच अनुपमा, मुंबईमध्ये घर असावं असं प्रत्येक मुंबईकरांची इच्छा असते आणि म्हाडाच्या लॉटरीकडे त्या दृष्टीने प्रत्येकाचं लक्ष असतं. जुलैमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या म्हाडांच्या घरासाठी लॉटरी निघणार आहे. 1000 घरं जी आहेत मुंबई परिमंडळात आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. त्यामुळे स्वाभाविक आहे या म्हाडाच्या लॉटरीसाठी जे आहे जी मुंबईकर आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर संपर्कात आहेत. मात्र त्यांचा संपर्क तुटलेला आहे. 1000 घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. ही घरं कुठे कुठे आहेत तेही आपण पाहतोय. ऑगस्टच्या अखेरीस म्हाडाची ही सोडत निघेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.